राजबद में साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीतील युवकाची सावकारकिला कंटाळून आत्महत्या. इचलकरंजी शहरातील नारायण पोटे या युवकाने सावकारकिला कंटाळून सेवा लॉज मध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली. या युवकाने चिट्ठीत दोघांची नावे लिहिली होती. पोलिसांनी चिट्ठीच्या आधारे तपास करून प्रल्हाद नगरकर राहणार शांतीनगर अनिल तऱळ राहणार सांगली नाका या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरांचे शहरातील नारायण पोटे हे गेली तीस वर्ष वेल्डिंगचं काम करत होते त्यांनी शहरातील दोन सावकारांकडून कर्ज घेतलं होतं कर्जाचे पैसे पूर्ण देऊन सुद्धा हे दोन्ही सावकार पैशाचा तगादा लावत होते युवकाची गाडी ताब्यात घेण्याची धमकी वारंवार देत होते प्रल्हाद नगरकर आणि अनिल तराळ हे दोघे वारंवार त्रास देत होते पैसे दे नाहीतर तुझ्या सगळ्या वस्तू जप्त करू अशा वारंवार धमक्या देत होते या त्रासाला कंटाळून त्यांनी आज आत्महत्या केली आहे सेवा लॉजमधील रूममध्ये गळपास घेतल्याचं उघडकीस आलं शिवाजीनगर पोलिसांनी कळता शिवाजीनगर पोलिसांना कळताच घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली याबाबत त्यांच्या भावाने फिर्याद आहे त्यानुसार प्रल्हाद नगरकर व अनिल तराळ या आरोपींना अटक केली आहे त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गेल्या आठवड्यामध्ये सावकारकीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेनं पंचगंगा नदीमध्ये आत्महत्या केली होती इचलकरंजी शहरामध्ये सावकारकीचे जाळे पसरले आहे खाजगी सावकारकी आणि वसुलीच्या तगाद्याने होणाऱ्या आत्महत्या लक्षात घेता ही गंभीर समस्या बनली आहे खाजगी सावकारीला आळा घालण्याची मागणी नागरिकातून होत आहे महानकर न्यूजसाठी इचलक्रांजीहून निखिल भिसे